निपाणीत कर कर सेंट्रिंग कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या निपाणी येथील जत्राटवीस मातंग वसाहतीमधील घटना बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते न फिटल्याने मानसिक तणावातून सेंट्रिंग कामगारांनी आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली स्वप्नील मनोहर सुतार वय तेस राहणार जत्राटवीस मातंग वसाहत असे मृतांचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की स्वप्नील हा गेल्या अनेक वर्षांपासून सेंट्रिंग कामगार म्हणून काम करतो त्यांनी बचत गटाकडून घरगुती कामासाठी कर्ज घेतले होते मात्र बचत गटाचे कर्ज फेडणे अशक्य झाल्यामुळे घरात कुटुंबियांसोबत घेतलेल्या कर्जावरून सातत्याने वाद निर्माण झाले होते तसेच आठ दिवस तो आपल्या पत्नीसह सह सासूरवाडीला राहण्यासाठी गेला होता रविवारी सायंकाळी तो आपल्या घरी परतला होता मात्र घरात कोणीच नसल्याचे पाहून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला मृत स्वप्नील यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे